नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा विषय आहे की नदीचे माशेची रेसिपी कशी केली जाते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते फक्त कोकणी माणसालाच माहीत असतं की मळ्या माशाची रेसिपी कशी केली जाते, मळ्या मासे असो किंवा पिचकी मासा असो. तुम्ही अजूनपर्यंत यूट्यूबला भरपूर रेसिपी बघितला असाल, त्यामध्ये बिर्याणी बघितला असाल, अशा अनेक प्रकारच्या रेसिपी बघितल्या असाल. पण ही जी रेसिपी आहे ही फक्त कोकणी माणसालाच माहीत असते, कारण की तिने कोकणामध्ये ते शिजवलेलं असतं. चला तर मग बघूया आपण मळे मासे कसे शिजवले जातात आणि कसे साफ केले जातात. तर तुम्हाला मी आता हे दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर भेटूया. नदीचे मासे कसे साफ केले जातात ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर हे आमचे मळे मासे आहेत. तर माझी आई साफ करते. कसे करतात ते काय असं कापायचं, पोट फाडताना दाखव. हे पोटाच्या आतलं घाण काढायची. तर अशा प्रकारे मासे साफ केले जातात. काय काय असतं ते आतड्या आतडी असते. मित्रांनो, काल ही आम्हाला एक हिरवी मिळाली, ती बघू शकता तुम्ही. ही बघा, नांगे काल तोडून टाकले होते त्याचे डेंगे. आपला हवऱ्या म्हणा
आपले मासे स्वच्छ करून झालेले आहेत, आता धुवायचे आहेत। अजून देऊ आता मासे स्वच्छ करते आई माझी। इकडे देऊ तू केकडा नाही घेतला किरवी त्या डेंगा आहे ना देखो काय तू डेंगे घेतलेले आहेत हे बघा काम जरा एक तो तो दिसून चिकन आहे दोन तीन वेळा स्वच्छ करावं लागतात ना तिला धुवायला आता मला तशीच टाकूया किरवी पण नाही करायची तर आता आई तोडणार तिला अशीच की दोन भाग करतेस ते नांगे पाय तसेच घ्यायचे कारण की आपल्याला कालवण बनवायचं आहे पाय बसले ताटा तुटत नाही गे अशीच घ्यायची आपल्याला झालं स्वच्छ करून अजून नाही झालं आपलं दोन तीन वेळा घ्यायचं आहे दोन वेळा झालंय आता हे तिसऱ्यांदा अमळू दाखव मोठा अमळू बघा केवढा मोठा आहे हा बघा झालं बस ना झालेलं आहे आपलं स्वच्छ तर आता आपण पुढची रेसिपी बघूया। तर मित्रांनो आता आम्ही मासे शिजवत आहोत तर मासे शिजवण्यासाठी सिंपल रेसिपी आहे ही। पहिलं काय टाकणार आहे एक चमचा मीठ हे काय करते ते मीठ लावून ठेवते हे तळायचे आणि याचं कालवण बनवणार ही आमची कोकणी पद्धत आहे एकदम सिंपल रेसिपी आहे पण टेस्ट एकदम बाप लागते। टाकली आहे थोडी
आणि आता कोकम टाकले त्याच्यामध्ये, असे मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता एक चम्मच लाल मसाला जो आपला घरचा, दोन चम्मच टाकले, दोन चम्मच पाणी काय टाकायचं आणि थोडंसं तेल. अच्छा, दोन मिरच्या टाकायच्या आपल्याला, कोकणी पद्धत आहे. थोडीशी कोथिंबीर, सगळं मिक्सरन मिक्स करायचं. पाणी किती टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं, जसं आपल्याला रस्सा पाहिजे तसं. आपलं मंदाचर 15 ते 20 मिनटं ठेवायचं आणि आपलं हे बघू शकता तुम्ही की आता शिजलेलं आहे व्यवस्थित. आपण फ्राय करत आहोत. एका साईडला आपण मच्छी फ्राय करतो. होऊ शकता याच्यामध्ये तिखट मीठ आणि हळद घेतली होती आणि कोकम, ते मिश्रण डायरेक्ट आपण तागावर टाकलं तेलामध्ये. होऊ शकता मित्रांनो, एका साईडला आपले फ्राय मासे झालेले हे बघा, नदीचे मळे मासे फ्राय. एका साईडला अजून होतात फ्राय, हे बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.